चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर अपघात आणि रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू जात आहे, ही गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्च टीव्हीशी बोलताना दिली. चंद्रपूर जिल्ह्यात 2015 दारूबंदी लागू करण्यात आली होती, मात्र 5 वर्षांनी ही दारूबंदी हटवण्यात आली. दारूबंदी हटवल्याने चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा प्रसार वाढला आहे, त्यामुळे अपघात आणि रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारूचा गडचिरोली जिल्ह्यात प्रसार होत आहे. या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेत की चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर अपघात आणि रुग्णसंख्येत वाढ झाली आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. मी याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. अवैध दारूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी, सोबतच दारू तस्करांवर मोक्का लावावा, असे मुनगंटीवार म्हणालेत. नाही, हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी खरंच आहे अतिशय गंभीर बाब आहे की दारूबंदी हटवल्यानंतर ॲक्सिडेंटमधल्या मृत्यूच्या संख्येमध्ये चौपट वाढ झाली. दवाखान्यामध्ये सुद्धा जे रिपोर्ट आत्ता आले आहे, या ठिकाणी लिव्हरच्या आजारची संख्या वेगाने चौपट वाढली. आणि गडचिरोली ड्राय डिस्ट्रिक्ट आहे, पण सीमावर्ती तालुक्यातून इतकी दारू विकल्या जाते की काही दुकानामध्ये तर 50-50 पट दारूचा खप हा त्या भागातून होत आहे. आणि याबद्दल पोलिसांनी सुद्धा गंभीर कारवाई करण्याचा निर्णय केला आहे. आणि काही ठिकाणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री, आणि पोलीस अधीक्षकांसोबत मागच्या 22 तारखेला आपण बैठक घेतली होती, आता पुढची बैठक या 23 तारखेला आहे. मोक्कासारखे गुन्हे यामध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे.